जयाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला दाखवते चुलीत भाजलेल्या वांग्याची भाजी। त्यासाठी मी वांग आणि 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, मिरच्या याच्यामध्ये टाकून छान असं वाफलवून घेतलेले आहे वांग। आणि आता यासाठी मी 1 टॅमेटो, 3 कांदे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। चला तर मग आता भाजी करूया आपण। आता यामध्ये मी 2 फळी तेलाच्या टाकून घेते। तेल थोडंसं मी छान असं गरम होऊन देणार आहे। आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकून देते। मोहरी आता छान अशी तळतळलेली आहे, त्यामध्ये आता बारीक पडलेला कांदा, कांदा व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा। आता यामध्ये हिंग, आता यामध्ये मी टॅमेटो टाकून घेते। टॅमेटो ही पाण्याचा मॅश व्हायला पाहिजे। सोयीप्रमाणे मीठ, हळद, दोन चमचे मसाला, आता टॅमेटो व्यवस्थित असं मॅश झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता यामध्ये मी आता वांग अगदी बारीक केलेले आहे, सालवरच्या काढून टाकलेली आहे। आणि हे चुलीत भाजल्यामुळं चवसुद्धा छान येणार आहे भाजीला। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून देते। यावरती मी 2 मिनिटासाठी बारीक गॅस करून टाकून ठेवून घेणार आहे। झणझणीत आणि टेस्टी असं वांग्याचं चुलीत भाजलेलं वांग तयार झालेलं आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।